शहरातील नगरपालिका हद्दीतील पाईपलाईन फुटणे ही काही नवीन गोष्ट नाही. नव्याने टाकलेल्या पाईपलाईन देखील फुटल्या नाहीत तर नवलच. अकार्यक्षम आणि तांत्रिक ज्ञान नसलेले ठेकेदार पाणी पुरवठा विभागात काम करत असल्याने शहरात जागोजागी पाईपलाईन फुटलेली दिसून येतात. धरणगाव शहरातील हनुमाननगर येथील रहिवाशांना याचा अनुभव नुकताच आला आहे. जवळपास महिनाभरापासून फुटलेली पाईपलाईन नगरपालिका कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील दुरुस्त करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी अखेर पाईपलाईन जोडली, मात्र योग्य पद्धतीने काम न केल्याने तेथून पाण्याची गळती सुरूच राहिली. सदर पाईपलाईन गटारीच्या मधोमध फुटलेली असल्याने परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. शहरास 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असतो, समस्येचे निराकरण होत नसल्याचे पाहून अखेर नागरिकांनी स्वतः स्वखर्चाने पाईपलाईनची दुरुस्ती केली. इतकेच नव्हे तर परिसरात गटारे देखील तुंबलेल्या असून नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे धरणगाव नगरपालिकेचे लोकणयुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचे घर या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर आहे. जोडी घ्यात नगरपालिकाला कच्ची जोडी घ्यात हो, तरी बी आमक आमले नवीन आम्ही स्वतः करी सहन पाईपलाईन कंडिशन आम्ही स्वतः पाईपलाईन नाही जोडा. कोणी कोणी करेलेत काम? ज्ञानशर भाऊ, नाना भाऊ, नाना महाजन, आम्ही स्वतः करो. गुलाब महाजन, एका महाजन, देवराम महाजन, स्वतः आम्ही कंडिशन नवा पाईप आणा आम्ही 3 फूट आणि स्वतः पाईप जोडा. नगरपालिकेला सांगा नाही का मग तुम्ही? सांगा त्या जोडी आला होता, त्यांना पाणी घे नंतर तेच ना जोडी होतो आम्ही कपलिंग वर जोडी गा त्या कपलिंग वर पाणी घे नंतर त्यांना साहेब मी जोडो नवी कप पाईपलाईन होता मी 3 फूट ना जोडी घेत. परत सांगा नाही का मग तुम्ही? सांगाच काय सांगी ते जोडी घेत तकलं तू आणणं फोन लागत म्हणे सांगलं जोडी घेत नाही काय म्हणा ती व्यवस्थित नाही पडी राहणार नाही आमना टाकीच ना पाणी येत नाही ना पाणी येणं परत तुम्ही शेतच आहे त्यातले 5-5.5 फूट लक्ष दिले पोलिसांनी उपयोग नाही ना त्यांनी ध्यान द्यावायला पाहिजे नगरपालिका टाइम टाइम लिरा सगळ्या गोष्टी टाइम टाइम त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. मानजनी करणार स्वतः कितला दिन जाय प्रॉब्लेम पाणी दे एक माना म्हणून आता दुसरं पाणी येईल त्यानं